नमस्कार, मी श्वेता आरस, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. मोहरम आणि गणेशोत्सव हे दोन सण शांततेत पार पडावेत यासाठी मनोर पोलीस ठाण्यातर्फे कुमार पार्क हॉटेल मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मोहरम आणि गणेशोत्सव हे सण शांततेत पार पडावेत यासाठी मनोर पोलीस ठाण्यातर्फे कुमार पार्क हॉटेलच्या सभागृहात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोनर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रताप दराडे, उपनिरीक्षक अविनाश ढाकरे, वीज मंडळ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र वनकोटी हे म्हणाले, पुढच्या वर्षी एक गाव एक गणपती असा उत्सव साजरा करावा आणि मिरवणुकीच्या वेळी स्वयंसेवक नेमा, रस्त्यावर मंडप उभारू नका, जुगारही खेळू नका. तसेच मोनर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रताप दराडे यांनी सांगितले की प्रत्येक गणेश उत्सव मंडळाने उत्सव शांततेत पार पाडण्याची दक्षता घ्यावी. तसेच मिरवणुका काढताना एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. उत्सव काळात कोणीही कोणताही कायदा मोडू नका. जर कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच मुस्लिम बांधवांनीही मोहरम सण साजरा करण्यासाठी कायद्याचे भान ठेवावे असं त्यांनी या बैठकीत सांगितले. तर येणाऱ्या या सणाबद्दल सांगताना, हे दोन्ही सण शांततेत आणि आनंदी उत्साहात साजरे व्हावेत अशी इच्छा दराडे यांनी व्यक्त केली आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.